ओम दादा निवडून आता सध्या निवडून आल्याच असं समजा तुम्ही काय पहिल्यापेक्षा 25-50% मग जास्त पडणार ओम दादाला आणि ओम दादा निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. हां मी एकटाच म्हणत नाही आखी जनताच्या तोंडात हीच आहे. सोनं सापडायला नशीब लागतं. आपल्या चिताला ओम दादा ही सोनंच आहे. आपली कामे वेळाला होते ती म्हणजे काय म्हणावं लागेल. एक एकतर पट्या असा येऊन गेलाय गावाला की ज्यावेळेस तुमच्या गावाला रेल्वे चालू करेन त्यावेळेस माघारी येईन म्हणलं होता. रेल्वे बी चालू झाली ना त्यानं आला बी नाही. ही काम चालू जे रेल्वेचं आहे ते ओम दादानंच केलंय. समजा आता आम्हाला पुण्याला जायचं आमची लेकरं पुण्याला आहे ती इथनं रेल्वे चालल्यावर आपलं त्यांना काहीतरी काऊन राशन पाणी न्यायला सुद्धा अडचण नाही. त्याच्यात महत्वाचं काम आहे ती ओम दादामुळे ही काम 40 वर्षात जी काम झालं नाही ती ओम दादानं या चालूमध्ये पाठपुरावा करून काम चालू केलंय. ती काय म्हणते ती आम्ही केलं तुम्ही काय केलंय. हा किसम तर स्वतःच भरले तर ही केलंय तुम्ही. दुधाचं आमचं 20 रुपयानं पाण्याची बाटली का लागली म्हणून आम्ही गेलो त्यांनी झटून आम्हाला लगेच 1-8-10 दिवसामध्ये चालू केला. मग असं घरच्यासारखं एवढं असताना पलटी कायची त्याचा उपयोगच नाही. आईला आई मावशीला मावशीच म्हणायचं त्यांना निवडून आपण देतो पण पुन्हा भेटायचं म्हणल्यावरती काय म्हणते ते शिपाई साहेबाला त्रास देऊ नका 5 मिनिटं थांबा काय साहेबाला सवड नाही. ही तर तसं नाही घरच्यासारखं जायचं की लगेच काय आहे ते आपलं मनातलं सांगायचं आणि आपल्या कामाला गाठ घालायची आणि आवडाप रोगी किती आहे. एक बाई उभा होती तिथं मावशी इथं बसा म्हणलं ती खाली बसवलं शेताचं मॅटर होतं त्यांचं लगेच करू म्हणलं 4 दिवसात लगेच तुमचं काम करू. मग एवढ्या आपरोगी तिथं आहे म्हणल्यावर त्या माणसाला आपण कसं राहावं लागतं. उजनीच्या पाण्याच्या आशानं आम्ही म्हातारा झालो. 8 निवडणुकी झाल्या त्या तरी उजनीचं पाणी यायच लागलं होतं. जेव्हा या ओम दादानं जेव्हा ही गोष्ट म्हणजे पक्की मनावर घेतली त्यावेळेस ती मार्गी लागली नाहीतर मार्गी लागत होती की 40 वर्ष लागली नाही आणि आता लगेच लागत होती काय लागत नव्हती. त्याचा काय उपयोग आहे त्याला काय कोण बी मोठेपणा घेतं मी केलं पण जटणारं करणारं माणूस ओम दादा आहे. ज्यावेळेस ओम दादानं मनावर घेऊन हे केलंय त्यावेळेस आता पाणी 100% आल्यात जमा आहे. काम कोणचं फेलच जात नाही त्यांच्याकडे गेलेलं कानावर घातलेलं असा नेता फिरून मिळणार नाही बरं का. मशाल खून आहे काय ओम दादाची खून मशाल आहे त्या मशालीच्या पुढलं बटन दाबूनच ओम दादाचा विजय करायचा. असं जी नेतं ओम दादासारखं मुंड्यासारखं किंवा या इलसरावसारखं असं नेतं असलं तर आपल्याला कसलीच टंचाई भाजणार नाही. काम दमदार आणि ओम दादा पुन्हा खासदार.